वेलकम टू आरंभ ब्लॉग मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार कि आहे किंवा आपण आज फक्त बोलणार आहोत गोष्ट वगैरे काही सांगणार नाही आहे तर आजचा विषय आहे की आपण नेहमी बघत असतो की शेजारच्याच्या लाईफ समोरच्याच्या लाईफमध्ये काय चाललं आहे तो किती खुश आहे मोस्टली जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप यांच्यात जेव्हा स्टेटस स्टोरी रील्स पाहता त्यावेळेला तुम्हाला वाटतं की अरे त्याची लाईफ किती छान आहे किती छान छान तो बाहेर फिरायला गेलेला आहे त्याच्या फॅमिलीसोबत तो किती छान लाईफ स्पेंड करत आहे टाइम स्पेंड करत आहे सर्व किती छान आणि सुंदर दिसत आहेत सर्व खुश दिसत आहे त्याच्या लाईफमध्ये आणि माझीच लाईफ अशी का आहे माझ्या लाईफमध्ये सगळं उलटच का चाललेलं आहे ने, मी नेहमी प्रॉब्लेम्समध्येच आहे काहीच व्यवस्थित चाललेलं नाही माझ्या लाईफमध्ये असे खूप सारे आपण निगेटिव्ह विचार करत असतो पण आपल्याला माहीत नसतं की त्या समोरच्या लाईफमध्ये काय चाललेलं आहे मोस्टली जर तुम्ही पाहिलं तर लोक फोटो तेव्हा काढतात बाहेर गेलं थोड्या वेळ पाच सहा सेकंद किंवा थोडा वेळ ते खुश असतात आपल्याला नाही माहिती त्यांचं रिलेशन खरंच कसं आहे बाहेर गेलो थोड्या वेळ हॅपी मोमेंट त्यांच्या सोबत आली तर त्यावेळेस ते फोटो काढतात आणि फक्त तो एक क्षण बघून आपण सॅड होतो आणि आपली लाईफ त्या व्यक्तीच्या लाईफ बरोबर कंपेअर करायला सुरुवात करतो काही वेळेस तर असं असतं की सर्व काही गोष्टी फेक देखील असतात तरी देखील आपण विचार करतो की त्याची लाईफ आपल्या लाईफपेक्षा कशी चांगली आहे तर तो विचार करण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण आपल्या लाईफला कसं छान करता येईल असा विचार केला पाहिजे प्रॉब्लेम्स तर पहा सर्वांच्या लाईफमध्ये असतात असं एकही माणूस नसेल की त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम नाही आहे दुःख नाही आहेत सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे प्रॉब्लेम सर्वांच्या लाईफमध्ये असतात आपण फक्त हे पाहायचं की आता आपण काय केलं पाहिजे हे प्रॉब्लेम्समधून बाहेर कसं आलं पाहिजे सुखी कसं झालं पाहिजे सुखी म्हणण्यापेक्षा हॅपी कसं झालं पाहिजे कारण दुःख हे येतात दुःखानंतर सुख देखील येतं जसं की ऊन येतं तर उन्हानंतर सावली येते तसंच दुःख असतं दुःख गेल्यानंतर सुखदेखील येत असतं कोणतीच गोष्ट ह्या दुनियात ना पर्मनंट नाही आहे तर त्यामुळे आपण काय विचार करायचा की माझ्याकडे घर आहे छान घर आहे तर आपल्याला ते घर सुखी बनवायचं आहे फॅमिली आहे कोणतीच फॅमिली परफेक्ट नसते आपल्याला हॅपी फॅमिली बनवायची परफेक्ट फॅमिली कोणाचीच नाही आहे तसंच कपल्स असतात तर परफेक्ट कपल नसतात हॅपी कपल बनायचं आहे आपल्याला परफेक्ट कपल बनायला जाऊ नका ती कधीही होत नाही परफेक्ट कपल नाही बनचं हॅपी कपल बनायचं पॅरेंट्स किंवा फॅमिली असते पॅरेंट्स तर परफेक्ट पॅरेंट्स बघायला कधीच जाऊ नका ते शक्य नाही हॅपी पॅरेंटिंग करा तुमच्या घरात छान छान वातावरण निर्माण करा तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट नाही करायची कारण ती होत नाही त्यात प्रत्येक गोष्टी तुम्हाला चुका दिसतात समोरचा माणूस छान वाटतो परफेक्ट करायला जाऊ नका हॅप्पी बनवायला ट्राय करा बघा तुमची लाईफ खूप छान सुखी हॅप्पी होऊन जाईल तर हा एवढंच मला आज या आजच्या ब्लॉगमध्ये सांगायचं होतं की दुसऱ्यांच्या सोबत आपली लाईफ कम्पेअर करून सॅड होण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्याच लाईफबरोबर स्वतःचीच लाईफ कंपेअर करा की मी आधी कसा होतो आणि आता मी पॉझिटिव्ह थिंकिंग करून किंवा मी फक्त खुश राहण्याचा विचार केला आणि मी खुश व्हायला लागलेलो ला आहे माझं सर्व व्यवस्थित चाललेलं आहे असा फरक तुम्हाला दिसायला लागेल एवढंच मला या मध्ये सांगायचं होतं कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय